हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या वात्सल्यमूर्ती अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दादरच्या सुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली सुलोचना दिदींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे भारतीय चित्रपट सृष्टीत सुलोचना दिदी या सोजबळ प्रेमळ आई म्हणून ओळखल्या जायच्या त्यांनी हिंदी चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या हिंदीसह मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलंय आतापर्यंत सुलोचना दिदींनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय सुलोचना लाटकर यांचा जन्म तीस जुलै एकोणास मध्ये बेळगाव येथे झाला एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं अभिनय क्षेत्रात त्यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं त्यांचं आणि सहज सुंदर अभिनय याने त्यांनी प्रेक्षकांना आपलं केलं होतं वहिनीच्या बांगड्या मीठ भाकर धाकटी जाऊ सांगते ऐका मोलकरीन मराठा तितुका मिळवावा साधी माणसं एकटी हे त्यांचे मराठीतील लक्षवेधी चित्रपट यासह अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका साकारली तर हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आघाडीच्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली आईच्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला हिंदी चित्रपट सृष्टीत अमिताभ बच्चन यांची आई अशीच त्यांची ओळख होती अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेतील त्यांचं काम लक्षवेधी ठरलं रेश्मा और शेरा मजबूर मुकद्दर का सिकंदर या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका अत्यंत गाजली एकोणीसशे सहासष्ट मध्ये त्यांनी आय दिन बहार के आणि गुलामी या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारली होती शिवाय दिलीप कुमार यांच्या आईची भूमिका देखील त्यांनी साकारली आनंद सुनील दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांसोबत का त्यांनी काम केले सुलोचना दिदींना एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार चार मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता दोन हजार नऊ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सुलोचना दिदींच्या निधनाने हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय तर शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुलोचना दिदी आपल्यात नसल्या तरी त्यांची कारकीर्द त्यांचं काम त्यांच्या भूमिका सदैव प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील